नमस्कार मी प्रदीप पवार सनिरीक्षक भूमितीमधील खंडसूत्र आपण पाहत आहोत जर बिंदू वजा एक सहा हा बिंदू वजा तीन दहा आणि बिंदू सहा वजा आठ यांना जोडणाऱ्या रेषेला विभागत असेल तर त्या रेषांचे गुणोत्तर काढा असं म्हटलेलं आहे तर हा एक बिंदू आहे हा ए बिंदू आहे हा बी बिंदू आहे आणि ए बी या रेषाखंडाला ह्या पी या बिंदून विभाजन केलेलं आहे त्या दोन भागामध्ये काय केलेलं आहे ते रेषा रिशा, रेषाखंडाला काय केलं आहे विभागलेलं आहे आणि आपल्याला विचारलं आहे विभाग विभागलेल्या रेषाखंडाचं गुणोत्तर विचारलेलं आहे आपल्याला ठीक आहे म्हणजेच आपल्याला काय विचारलं आहे यमोनास एम टू यमोन एम टू आपला विचारलेला आहे तर येथे ए एकसोन वाय वन बरोबर ए वजा तीन दहा आणि बी एक्स टू वाय टू बी सहा वजा आहे बरोबर काय तर असून ए बी या रेषाखंडाला पी एक्स वाय बरोबर पी किती आहे वजा एक सहा हा बिंदू विभागतो ठीक आहे हा बिंदू ए बी ला काय करतोय दोन भागामध्ये काय करतोय विभागतो म्हणजे हा ए आहे हा बी आय आणि पी या साहित्य कुठंतरी ए बी च्या मध्ये आहे त्यामुळं ए पी आणि पी बी हे दोन रेषाखंडाचे भाग झाले आहेत आणि आपल्याला ह्याचं गुणोत्तर विचारलेलं आहे जे एम वन आणि एम टू असते ठीक आहे मग अशा पद अशा वेळी ज्यावेळी आपल्याला विभाजन करणाऱ्या बिंदूचं सनिर्देशिक विचारले असतात त्यावेळी एमओनास एम टू बरोबर केस एक आहे असे मानू ठीक आहे आता खंडसूत्राचा वापर करून खंडसूत्र काय आहे एक्स वाय बरोबर कंसामध्ये एम ओन एक्स टू अधिक एम टू एक्स वन चे एम ओन अधिक एम टू हा एक सनिर्देशक आणि वाय सनिर्देशक एम ओन वाय टू अधिक एम टू वाय वन भागिले एम ओन अधिक एम टू ठीक आहे तर सगळ्या किमती आपल्याकडे आहेत एम ओनची किंमत आहे एम ओनची किंमत आहे के एक्स टू अधिक एम टू टूची किंमत आहे एक म्हणजे झालं एक्स वन एम वन अधिक एम वन अधिक एम टू असणार आहे के अधिक एक एक्स आणि वाय दिलेला आहे एक्स आणि वाय किती आहे एक्स आणि वाय म्हणजे कच्याचं सहनिरीक्षक तर विभाजन करणारे बिंदुचे सनिरीक्षक व जिक आणि सहा आहे एम वन के वाय टू आहे तसंच इथं सगळ्या किंमती आपण ठेवू शकतोय एम वन एम वनची किंमत आहे के एक्स टूची किंमत आहे व एक्स टूची किंमत आहे सहा एम टूची किंमत आहे एक आणि एक्स वनची किंमत आहे एक्स वनची किंमत आहे वजा तीन एक, के अधिक एक एम वन आहे के वाय टू ची किंमत आहे वजा आठ एम टू ची किंमत आहे एक आणि वाय वनची किंमत आहे दहा के अधिक एक चेदामध्ये एम वन अधिक एम टू ठीक आहे तर आता हा एक सहनिर्देशक आहे हा वाय सनिर्देश एक सनिर्देशक आहे वजा एक म्हणून आपण सेपरेटली कसं लिहू शकतोय अजून एक स्टेप लिहूया अशीच सहा के वजा तीन के अधिक एक वजा आठ के अधिक दहा के अधिक एक वजा आठ न केला गुण्यानंतर वजा आठ के दहा आणखी के अधिक एक आहेतच तर आता आपण काय करायचं सेपरेटली लिहू शकतोय सेपरेटली कसं लिहिणार सहा के वजा तीन छेद की अधिक एक एक सनिरीक्षक बरोबर किती असणार आहे वजा एक आणि हा वाय सनिरीक्षक बरोबर काय असणार आहे सहा म्हणजे काय वजा आठ के अधिक दहा छेद के अधिक एक बरोबर सहा असं दोन आपण काय केलं सेपरेटली लिहिलं आता केची किंमत के काढूया सहा के वजा तीन बरोबर वजा एक, एक इथं भागिले आहे के अधिक एक हा कंस इथं भागीला इगड्यानंतर गुणली होणार आहे के अधिक एक सहा के वजा तीन बरोबर वजा के अद, वजा एक वजा कं वजा चिन्हानं कंसातील चिन्ह काय होणार आहेत बदलणार आहेत सहा के इथं वजा आहे इकड्यानंतर अधिक के बरोबर वजा एक वजा तीन इथं आहे इगड्यानंतर अधिक तीन सहा एक सात के बरोबर दोन के बरोबर दोन छेद सात म्हणजेच के छेद एक बरोबर दोन छेद सात म्हणजेच आपलं एमोनास एम टू किती असेल बरोबर दोन आस सात ठीक आहे एमोन आपण के मांडले एम टू एक मांडलंय एक आपण इथं लिहित नाही छेदामध्ये तर एक लिहिला सर दोनास सात होणार आहे ठीक आहे म्हणजे एमो एमोनास एम टू किती असेल दोन आस सात ठीक आहे उत्तर तुमच्या लक्षात आलंय कसं शोधायचं आहे इथं काय म्हणायचं त्या बिंदूचं सनिर्देशक सॉरी एमओन आणि एम टू काय म्हणायचं आहे के आणि एक त्याच पद्धतीचा अजून एक प्रश्न आहे बघा जर एक्स अक्ष हा बिंदू ए व बी यांना जोडणाऱ्या रेषेला विभागात असेल तर त्या रेषांचे गुणोत्तर काढा म्हटले त्या रेषांचे गुणोत्तर काढा म्हणजे विभाजन झाल्यानंतर जे दोन तुकडं तयार झाले आहेत रेषाखंडांचं त्यांचं आपल्याला गुणोत्तर काढायचं आहे तसेच विभागलेल्या बिंदूचे सनिर्देशक शोधा त्या एक्स अक्षामुळं एक अक्षावर म्हणजे जो विभाजन करणारा बिंदू आहे तो एक अक्षावरती असणार आहे कारण एक अक्ष हा बिंदूच एक साक्ष हा ए आणि बी या दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला काय करतोय विभागतोय म्हणजेच विभाजन करणारा जो बिंदू आहे रे तो, तो, तो एक अक्षावरती असणार आहे है। ठीक आहे आणि एक अक्षावर जर हे एक अक्षावर कोणताही बिंदू असेल तर आता एक दोन तीन चार हा इथं जर बिंदू असेल दोन या ठिकाणी तर त्याचं सहनिर्देशक काय असतात दोन आणि शून्य म्हणजेच वाय सहनिर्देशक एक अक्षावरील बिंदूचा वाय सहनिर्देशक काय असतोय शून्य असतोय त्याच पद्धतीनं वाय अक्षावरचा बिंदूचे एक वाय सहनिर्देशक काय असतोय सॉरी एक सहनिर्देशक शून्य असतोय एक सक्षावरील बिंदूचा वाय सहनिर्देशक शून्य असतोय आणि वाय अक्षावरील बिंदूचा एक सहनिर्देशक म्हणजे समजा इथं वजा एक वजा दोन वजा तीन असेल तर ह्या बिंदूचा एकच सहनिर्देशक जो असणार आहे तो शून्य असणार आहे आणि व्हाय सहनिर्देशक असणार आहे वजा या बिंदूचा एक सनिर्देशक असणार आहे चार आणि व्हाय सहनिर्देशक असणार आहे शून्य ठीक आहे मागाच्या गणितामध्ये सांगितल्या पद्धतीनं ज्यावेळी आपल्याला त्या विभागणाऱ्या बिंदूचं सहनिर्देशक शोधायचं असतात त्यावेळी ते सहनिर्देशक सहनिर्देशक शोधायचा असतात त्यावेळी एमोनास एम टू जे आपण घेतोय जे विभाजन विभाजनाचं गुणोत्तर जे घेतोय ते एमओणास एम टू असतंय ते एकाच शून्य सॉरी के म केस एक असं घ्यायचं आहे आपल्याला ठीक आहे तर आता पहिला काय करूया इथे ए एक्स वन वाय वन बरोबर व ए एक वजा पाच आणि बी एक्स टू वाय टू बरोबर बी वजा चार पाच म्हणजे याचा अर्थ काय एक्स वन बरोबर एक वाय वन बरोबर वजा पाच असं तुम्ही खाली लिहू शकताय एन बी ए बी या रेषाखंडाला पी एक्स वाय बरोबर पी काय असणार आहे एक अक्षावरती तो बिंदू हा बिंदू एक सक्षावरती आहे म्हणजे वाय संदेशक शून्य असणार आहे म्हणजे एक आणि शून्य हा बिंदू विभागतो हा बिंदू एमोनॉस एम टू म्हणजेच किती किती घ्यायचं केस एक ज्यावेळी आपल्याला सनिर्देशक शोधायचा असतात विभाजन केलेल्या विभागलेल्या बिंदूचे तेवढी एमोनॉस एम टू केस एक आपल्याला घ्यायचा आहे विभागतो ठीक आहे तर खंडसूत्र खंडसूत्राचा वापर करून खंडसूत्र काय एक्स आणि वाय हे विभागलेल्या बिंदूचे सनिरीक्षक असतात तर खंडसूत्र आहे एम टू बी वर्तुळाचा व्यास असून वर्तुळमध्ये दोन वजा तीन आहे आणि बीचे सहनिर्देशक एक चार आहेत तर बिंदू एचे सहनिर्देशक शोधा म्हणत आहे पी केंद्र असलेला वर्तुळ आहे त्यामध्ये ए बी हा व्यास आहे आणि बी या बिंदूचं सहनिर्देश दिलेत मध्य बिंदूचं सहनिर्देशक दिलेत आणि ए या बिंदूचे सहनिर्देशक विचारलेले आहेत ठीक आहे पी केंद्र असणाऱ्या वर्तुळात एबी हा व्यास आहे एबी व्यास आहे म्हणून ए बी व्यास आहे म्हणून काय असणार आहे पी हा बिंदू बीचा मध्यबिंदू आहे ठीक आहे पी हा बिंदू काय असणार आहे बीचा मध्यबिंदू कारण का है। है ए बी हा व्यास आहे पी हे वर्तुळाचं आहे बिंदू आहे ह्या त्रिजे असणार आहेत हे आर असणार आहे हे आर असणार आहे दोन्ही पण काय असणार आहे समान असणार आहे याचा अर्थ काय पी हा ए बीचा मध्यबिंदू आहे ठीक आहे येथे एक्स वन वाय वन मानू बी एक्स टू वाय टू आहे आणि ते किती आहे बी एक चार पी एक्स वाय एक्स ट्राय मानूया पी किती आहे दोन वजा तीन पीचा सनिश्चित दोन वजा तीन आहेत मध्यबिंदूच्या सूत्राचा वापर करून सूत्राचा वापर करून मध्यबिंदूच्या सूत्राचा वापर जर आपण केला तर काय म्हणणार आहे बघा एक्स आणि वाय आणि मध्यबिंदू सूत्र काय आहे एक्स वन एक्स टू छेद दोन वाय वन वाय टू छेद दोन ठीक आहे तर किमती यामध्ये ठेवूया एक्स आहे दोन वजा वाय आहे वजा तीन एक्स एक एक, वन आहे चे शोधायचं आहे एक्स टू आहे एक वाय वन आहे वाय वन शोधायचं आहे वाय टू आहे चार चे दोन म्हणून सेपरेटली आपण आता लिहू शकतोय काय दोन बरोबर एक्स वन दोन बरोबर एक्स वन अधिक एक छेद दोन आणि वजा तीन बरोबर वाय वन अधिक चार छेद दोन ठीक आहे एक्स वन अधिक एक बे दोन्ही चार भागी एकानंतर गुण लिहणार त्याच पद्धतीनं वायवन अधिक चार बरोबर वजा सहा तीन दोन्ही सहा आणि वजा तीन आहे तसंच एक्स वन बरोबर चार वजा एक वाय वन बरोबर वजा सहा वजा चार एक्स वन बरोबर तीन वाय वन बरोबर वजा दहा ठीक आहे एक्स वन बरोबर तीन वाय वन बरोबर वजा दहा हे ए, ए या बिंदूचं सहनिर्देशक झाले आहेत म्हणून ए एक्स वन वाय वन बरोबर ए तीन आणि वजा दहा हे झालं तुमचं उत्तर ठीक आहे तर इथं कन्सेप्ट तुम्हाला लक्षात आहे पाहिजे वर्तुळाचा हा मध्यबिंदू आहे आणि ए बी ही किंवा केंद्रबिंदू दिला आहे आणि वर्तुळ ए बी हे वर्तुळाचा व्यास दिला असेल तर पी हा बिंदू जो वर्तुळमध्ये आहे तो काय करणार आहे ए बीला ला दुभागणार आहे दोन समान भागात रूपांतर करणार आहे आणि म्हणून तो काय असणार आहे मध्यबिंदू असणार आहे बीचा म्हणून आपल्याला इथं मध्यबिंदू बिंदू सूत्राचा वापर करायचा आहे ठीक आहे किंवा तुम्ही एमोन आणि एम टूचं सूत्र देखील विभाजन सूत्र देखील वापरला तरी चालेल पण त्यामध्ये एमोन आणि एम टूच्या किमती तुम्ही काय ठेवायच्या आहेत एक आणि एक ठेवायचे आहेत ठीक आहे